नमस्कार मित्रांनो, सीटी वाली पल्टन मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आपण पुन्हा आलेलो आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत आणि हा एक टोटली नवीन कॉन्सेप्टचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुमच्यामधून फारशा आपल्या मित्रांनी मला वारंवार एक प्रश्न केला होता की भाई, आमचा अगर बायोचा जर आमचा अभ्यास पूर्ण झाला नसेल किंवा आम्ही झाला असणार तरी थोडं काही कन्फ्युजन आहेत, कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात सीईटीच्या एक्झाममध्ये, बायोवर कसे येतात, त्यांचा कुठून येतात, कुठल्या बुकच्या पार्ट्समधून येतात, तर त्यावरच हा पूर्ण व्हिडिओ बेस्ड आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही मी असे तुम्हाला ट्रिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत आणि यासोबतच काही असे आपल्या बुकमधले काही असे अंडरलाईन्स पॉईंट दाखवणार आहोत जे हमखास तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. हा व्हिडिओ मी पूर्ण माझ्या एक्सपिरियन्सनुसार बनवलेला आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारचा सीईटीचा किंवा आपल्या कुठल्याच प्रकारच्या कुठल्याही एजन्सीचा कुठलाच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. आता प्रश्न आला की मी कसा काय सांगू, मी का टीचर आहो काय, सर्वच पॉईंट सांगायला, तर असं नाही आहे मित्रांनो. कारण की मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगत आहो, मी सीईटी 2 वेळा दिलेली आहे. त्यासोबतच तुम्ही इथे माझ्या स्क्रीनवर इथे मी माझा स्कोअर कार्ड टाकतो 2019 मला किती मार्क्स मिळाले ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मग तुम्ही एक जजमेंट घेऊ शकता की हा व्हिडिओ तुम्हाला बघायला पाहिजे की नाही. हा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकते पण हा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट राहणार, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा स्किप करण्याच्या ऐवजी तुम्ही याला थोडासा फास्ट फॉरवर्ड करून जरी बघितलं तर चालून जाणार. या सर्वांसोबतच मित्रांनो, आपले काही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे ज्यावर तुम्ही तुमचे डाऊट्स आणि क्वेरीज लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेऊ शकता. त्याचीसुद्धा लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नेऊन ठेवतो. यानंतर मित्रांनो, आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे जिथे तुम्ही आपली रोजची प्रॅक्टिस टेस्ट मी अपलोड करत असतो. तिथूनसुद्धा तुम्ही तुमच्या MCQ ची प्रॅक्टिस टेस्ट करू शकता. तिथे तुम्ही डायरेक्ट MCQ ची आन्सर्स आहेत ते देऊ शकता आणि तिथे तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार की तुमचा स्टडी कशी झाली आहे, किती झाली आहे, तेसुद्धा तुम्हाला तिथे समजू शकते. त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. जसं की तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघितलं असणार की मला बायोमध्ये 98.2% असे आपल्या सीईटीच्या बायो ग्रुपमध्ये होते आणि ते मी सर्व आपल्या बायोचिलॉजीची जी आपली स्टेट बोर्डची बुक आहे तेच वाचून मी स्कोअर केले होते. मी तुम्हाला एक सांगतो की मी कुठल्याच प्रकारचे कुठल्याच नवीन रेफरन्स किंवा काही यूज नव्हते केले. मी प्युअरली आपली जे टोटली महाराष्ट्र बेस्ड जी आपली बायोलॉजी बुक आहे तीच वाचली होती आणि तेच वाचून मला 98.2% आले होते. तर मित्रांनो, अगर तुमचासुद्धा तुम्ही बायोलॉजीची बुक जर आपली चांगल्या रीतीने वाचली असणार तर तुम्हाला 80+ तर येणंच आहेत. यानंतर मित्रांनो, जी आपल्याला सेकंड पॉईंट जो ध्यानात ठेवायला पाहिजे की तुम्हाला काहीही करून बोल्ड आणि जे ब्रॅकेट्समधले क्वेश्चन म्हणजे काही असे पॉईंट्स दिलेले असतात आपल्या ग्रुपमध्ये ते कसेही करून मिस नाही करायचे आहेत. यासोबतच मित्रांनो, जितके पण बोल्ड आणि जे आपले ब्रॅकेट्समध्ये आहे त्यासोबतच काही एक्झाम्पल्स असतात त्यांचे काही आपले एक छोटे छोटे फ्लोचार्ट्स असतात ते तुम्हाला एकही मिस नाही करायचं आहे. कारण की मॅक्सिमम वेळेस त्यांच्यावर प्रश्न विचारले गेले जात आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ते फक्त 9 चॅप्टर्स कन्सिडर करणार आहोत जे तुम्हाला मॅक्सिमम वेटेजवर विचारल्या जातात. मित्रांनो, त्यावरसुद्धा आपण एक IMPचा व्हिडिओ बनवलेला आहे की कुठल्या इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत आणि 2018 आणि 2019 कम्पॅरिझन करून दोघांचं एक ॲनालिसिस करून एक व्हिडिओ बनवला होता. त्याचा मी आय बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ मिळून जाणार, जेणेकरून तुम्हाला समजणार की कुठल्या चॅप्टरला किती तुम्ही ध्यान द्यायला पाहिजे. ज्यानंतर मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही एक नुसतं एक गेसिंग बेसिंगवर घ्या आणि हा व्हिडिओ मी पूर्ण स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या एक्सपिरियन्सनी बनवलेला आहे. यामध्ये कुणाचाच काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि या व्हिडिओचा एक कॉन्सेप्ट असा आहे की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात हे फक्त तुम्हाला एक कळवण्यासाठी आहे. या याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे काही IMP किंवा जसच्या तसं प्रश्न येतील याची काही गॅरंटी नाही आहे. याचं फक्त एक तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावरच हा व्हिडिओ पूर्ण बेस्ड आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा कुठल्याच प्रकारचा काही असा अनुवाद नाही आहे की तुम्हाला हेच करायला पाहिजे की आणि त्यावरच प्रश्न CET मध्ये विचारल्या जातील. मित्रांनो, सर्वात पहिले आपण जसे की तुम्हाला माहीत आहे की जे इम्पॉर्टंट चॅप्टर आपण पहिल्यासुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांची सगळे सर्व जितके पण चॅप्टर सांगितले होते ज्यांच्यावर मॅक्सिमम वेटेज आहे तेच आपण इथे त्यांच्या चॅप्टर्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिला जो आपला चॅप्टर इथे बघणार आहोत तो म्हणजे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यानंतर जो दुसरा चॅप्टर आहे तो जीन. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी. यानंतर जो चॅप्टर येणार आहे तो फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन. त्यानंतर सर्क्युलेशन आणि मग कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्युमन रिप्रोडक्शन. तर मित्रांनो, आपण असे काही चॅप्टर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याची पूर्ण कोशिश करू. यामध्ये मित्रांनो, सर्वात एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे आपला रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि तो फार वेटेज तुम्हाला जसं देऊन जाते. मित्रांनो, यामध्ये आपण जसं आता पहिला चॅप्टर घेतला तर आपला जो मेंडलचा आहे त्यामध्ये सर्वात प
पहिले जे तुम्हाला माहित पाहिजे ते म्हणजे हा एक फ्लो चार्ट ज्यामध्ये मेंडलने जे 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले होते जे कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स होते ते तुम्हाला सर्व इथे माहित पाहिजे. कारण की मित्रांनो हे जो प्रश्न आहे हा वारंवार आपल्या सीईटी एग्जाम मध्ये विचारला जातो. त्यानंतर मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे म्हणजे जितके पण आपले जे बोल्ड मध्ये जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला काही करून सोडायचे नाही आहेत. त्यासोबत मित्रांनो जे सुद्धा ब्रॅकेटमध्ये सुद्धा वर्ड्स आहेत ते पण तुम्हाला नाही सोडायचे आहेत. कारण की हे जे वर्ड्सवर आहे मॅक्सिमम वेटेज तुम्हाला देऊन जातात आणि वारंवार विचारल्या जातात. यानंतर मित्रांनो जे आपल्याला तुम्हाला इथे बघू शकता इथे काही टर्मिनॉलॉजी आहेत त्यातसुद्धा तुम्ही एक वेळेस वाचून जा. मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला एक प्रश्न आला होता तो आपल्या रिसेसिव्ह ट्रेट्स आणि जो हेटरोझायगसवर होता. त्यानंतर मित्रांनो अजून काही पेजेस टर्न केले तर तुम्हाला हे आपले जे इम्पॉर्टन्स लॉ आहेत जसा की मेंडलचा फर्स्ट लॉ आहे तो पूर्ण माहीत पाहिजे. यासोबतच मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता की द लॉ ऑफ डॉमिनन्स इज सिग्निफिकन्स अँड ट्रू बट इट इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल ह्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर इथे मी तुम्हाला जितके पण अंडरलाईन दिसत आहेत ते सर्व आपले इम्पॉर्टन्स आहेत आणि ते तुम्ही मस्ट वाचून झाला पाहिजे. तर मित्रांनो इथे तुम्ही जसं बघू शकता की जो आपला पहिला लॉ आहे त्याच्याबद्दल सांगितलं झालं तर द लॉ इज डॉमिनंट अँड इट्स ट्रू बट इट इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल तर याच्यावरसुद्धा प्रश्न आलेला आहे. यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तोसुद्धा तसंच आहे की हा युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. तर यामध्ये असा प्रश्न बनतो की विच अमॉंग दिस लॉ इज युनिव्हर्सली ॲप्लिकेबल तर त्याचा ॲन्सर लॉ ऑफ सेग्रिगेशन येऊ शकते. यानंतर मित्रांनो जो इम्पॉर्टंट प्रश्न येतो तो म्हणजे आपल्या या जो पनेट स्क्वेअर आहे यावर. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या मेंडल सरांनी दोन जे कॉन्ट्रास्टिंग ट्रेड घेतले होते त्यांचे फेनोटाइप आणि जीनोटाइप रेशो ते सर्व तुम्हाला माहीत पाहतात आणि ते सुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जातात. यानंतर मित्रांनो जो अजून एक फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे म्हणजे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. मित्रांनो हा टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस जे प्रश्न आहे ते लगातार दोन वेळेस म्हणजे 18 आणि 19 दोन्ही एक्झाममध्ये विचारले गेले होते. आणि तुम्हाला डिफरन्स म्हणजे जे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस काय असते जसं की तुम्हाला माहितीच आहे की टेस्ट क्रॉसमध्ये आपले जे एक कुठलाही रिसेसिव्ह पॅरेंट्स आहे त्याच्यासोबत क्रॉसिंग ओव्हर होतं आणि बॅक क्रॉसमध्ये कुठल्याही एका रिसेसिव्ह किंवा डॉमिनंट पॅरेंटसोबत कुठल्याही एका पॅरेंटसोबत क्रॉसिंग होतं तर अशासुद्धा एक प्रश्न विचारला जातो. यानंतर मित्रांनो एक अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स. मित्रांनो हा सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहेत खूप वेळा आणि यालासुद्धा तुम्ही पक्के तरीकेने करून जा. यामध्ये जितके पण एक्झाम्पल आहेत जसे की आपले फोरोक्लॉक फ्लावर मॅरिबल जिलप्पा आणि त्यासोबतच इथे स्नॅपड्रॅगनचंसुद्धा एक्झाम्पल आहे ते सुद्धा विचारले जाते. यानंतर मित्रांनो जे इथे आपल्याला एक मल्टिपल एलिसचं एक्झाम्पल आहे ते सुद्धा विचारले जाते. आणि यासोबतच जे आपले मल्टिपल एलिसमधले जे ह्युमन ब्लड सॅम्पलचं जे म्हणजे एबी ग्रुप सिस्टीमचं जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा इथे विचारले जाते की आपल्यामध्ये कुठल्या जिनोटाईपवर कुठला ग्रुप असतो. मित्रांनो हा तर चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करतो की हा पूर्णच वाचून जा. पण मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत आणि जितके पण हायलाइटेड आणि ब्रॅकेट्समधले क्वेश्चन्स आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही सोडू नका. कारण काय त्यावर तुम्हाला विचारल्या गेल्याची फार चान्सेस आहेत. यानंतर मित्रांनो आपला जो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे जीन्स. तर मित्रांनो इथे तुम्ही सर्व टर्मिनॉलॉजी वाचलेल्या असतील मी अशी आशा करतो. त्यासोबतच मित्रांनो हे जे जितके पण एक्सपेरिमेंट्स आहेत आपल्या मॅक्लॉइडचे हर्शियन चेझीज एक्सपेरिमेंट आणि त्यासोबतच इथे जितके पण एक्सपेरिमेंट आहेत ते तुम्ही एक वेळेस वाचून जा. कारण की यावरसुद्धा प्रश्न येतो. आणि मित्रांनो इथेच तुम्ही अगर बघसाल तर इथे तुम्हाला विचारला जातो की जे आपल्या हर्शियन चेझीज एक्सपेरिमेंटमध्ये होतं तर इथे रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस होता. तर फॉस्फरस कशामध्ये होता प्रोटीन कोड्समध्ये होता की DNA होता हे सुद्धा इथे विचारले जाते. जसं की तुम्ही इथे बघू शकता की इथे यांनी रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस यूज केला होता आपल्या DNA लेवलला आणि रेडिओएक्टिव्ह प्रोटीन कोड यूज केलेला होता. यानंतर मित्रांनो जो प्रश्न विचारला जातो म्हणजे सिस्ट्रॉन म्युट्रॉन्स आणि रिकॉनवर सुद्धा. तर मित्रांनो हे सुद्धा तुम्ही एक वेळेस वाचून जा. यानंतर मित्रांनो एक फार इम्पॉर्टंट आपल्याला विचारला जातो ते आहे म्हणजे आपला DNAचा. कारण की मित्रांनो यावर फार प्रश्न येतात आणि हरवर्षी त्यांची याचे चान्सेस आहेत. जसे की तुम्ही बघू शकता आपल्या DNAचे स्ट्रक्चर जे आहे ते सर्व करून जा. त्यामध्ये कुठली शुगर्स असतात कुठले बेसेस असतात कुठली तिथे फॉस्फेट ग्रुप्स असतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे आपले जे आपल्या DNAवर कुठल्या प्राईम टर्मिनलवर कुठला
बेस असतो ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की जसा आपला जो फर्स्ट बेस आहे तो एन बेस मध्ये जिथे पण ETGC आहे तो फर्स्ट बेसवर लागतो आणि जे 5 प्राइम टर्मिनलवर आहे ते इथे आपला फॉस्फेट ग्रुप लागतो. यानंतर मित्रांनो वारंवार दोन्ही वेळेस लगातार 18 आणि 19 मध्ये या हा जो आपला न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइडचा जो प्रश्न आहे यावर सुद्धा विचारला गेला होता. यानंतर जो इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आहे म्हणजे स्ट्रक्चर्स ऑफ ईच DNA स्ट्रँड. ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहतात की इथे जो आपला फॉस्फोडायस्टर लिंकेज आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहतात. यानंतर जे आपले प्युरिन आणि पिरामिडिन जे बेसेस आहेत जसे ॲडिनिन ग्वानिन प्युरिन आणि पिरामिडिनमध्ये थायमिन आणि सायटोसिन हे दोन येतात आणि यासोबतच ATAT डबल बॉन्ड असतो आणि GCमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यासोबतच तुम्हाला अजून एक माहीत पाहिजे की प्युरिनला डबल रिंग स्ट्रक्चर्स असतात आणि पिरामिडिनला सिंगल रिंग स्ट्रक्चर्स असतात. हे सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आपला DNAचा जो एक हे असते त्यांची किती स्पेस असते एका बेसमध्ये ते सुद्धा माहीत पाहिजे. यासोबतच मित्रांनो लास्ट इयरला आपला सेजर रूलसुद्धा आपल्याला विचारला गेला होता ते सुद्धा तुम्ही मित्रांनो करून द्या. यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की आपला जो पोलॅरिटी ऑफ स्ट्रँड्स आहे ते पूर्ण करून द्या कारण की यावर प्रश्न विचारला जातात जसे की आपला DNA कुठल्या फॉर्ममध्ये असतो डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये असतो अँटी पॅरलल असतो आणि ते कुठली कॉईल असते तर राईट हँड कॉईल असते यावर सुद्धा प्रश्न येतात. नंतर मित्रांनो यांची जितकी पण एक त्यांची साईज असते की जसा एक दोन DNA स्ट्रँड्समध्ये किती जागा असते तर आणि एक DNAमध्ये किती गॅप असतो ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे आणि ते सुद्धा तुम्ही करून जा. यानंतर मित्रांनो जे सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला या बुकमध्ये मिळणार नाही किंवा तुम्हाला मिळलेलं असेल तरी तुम्हाला समजणार नाही ते आहे म्हणजे असं की आपले जे दोन फॉस्फर बॉन्ड असतात त्यामध्ये फॉस्फोडायस्टर लिंक असते जे 5 टर्मिनल 3 टर्मिनलच्या मध्यात जॉईन होते. त्यानंतर मित्रांनो इथे जो आपल्या एका प्युरिन आणि पिरामिडिनचा जो एक दोन हे असतात त्यामध्ये एक हायड्रोजन वीक बॉन्ड असतो ज्यांनी दोन्ही अटॅच होतात आणि त्यांना ग्लायकोसाइडिक बॉन्ड असं म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो इथे जे आहे तिथे डायमेन्शन्स मी तुम्हाला पहिले सांगितलं जे तुम्हाला मस्ट आले पाहिजेत आणि यानंतर DNA रेप्लिकेशनचा जो आपल्याला पूरा कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे एन्झाईम्स कुठले कुठे यूज होतात हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. इथे तुम्ही जर बघू शकता इथे मी सर्व अंडरलाईन्स केलेले आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि तेच तुम्हाला मॅक्सिमम तुमच्या एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि मित्रांनो यामध्ये सर्वात पहिले जे तुम्हाला माहीत पाहिजे ते म्हणजे सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन्स ऑफ DNA याची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि कुठलं एन्झाईम कुठे काय यूज होतं ते सुद्धा तुम्ही इथे बघून जा. कारण तुम्ही जसं बघू शकता इथे मी काही अंडरलाईन्स केलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओला थोडं पॉज करून बघू शकता आणि त्या तुम्हीसुद्धा तुम्ही एक वेळेस वाचून गेले तरी तुमचं इथे कन्फर्म मार्क्स मिळून जातील. यानंतर मित्रांनो तुम्हाला लीडिंग स्ट्रँड्स आणि लॅगिंग स्ट्रँड्स काय असतात त्यासुद्धा माहीत पाहिजे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स जे क्वेश्चन येतात ते म्हणजे ओकाझाकी फ्रॅगमेंट्सवर ते सुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो आपला न्यूक्लियोसोम किंवा आपला जे DNA असते तो कशाने बाइंड करतात आणि कशा स्ट्रक्चरमध्ये बाइंड होते त्यांचे कुठले कुठले प्रकारचे मॉलिक्युल्स त्याला प्रोटीन मॉलिक्युल्स बाइंड होतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहतात. इथे तुम्ही न्यूक्लियोसोमचं जे स्ट्रक्चर आहे बेस्ड ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर्स असते ते पूर्ण करून जा. इथे तुम्ही जसं बघू शकता इथे अंडरलाईनमध्ये केलेले आहेत की इथे ते 146 बेस पेअरचं कुठ 1/3 पार्ट असतो. त्यानंतर 2 mm इन डायमीटरमध्ये असते हे सर्व इथे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आणि ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो आपण थोडंसं आपल्या 25 पेजवर आलो तर इथे आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे tRNA, mRNA आणि RNA यांचे सर्वांचे किती कॅपॅसिटी असते म्हणजे जसं की ते किती त्यांचा बेस पेअर्स असतो किंवा आपण ते किती आपल्या शरीरामध्ये यूज असतात त्यांचं वेट काय आहे त्यांचं पर्सेंटेज काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. कारण काय त्यावरसुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात जसा की आपला mRNA असतो तो 2-3% असतो आणि तिथे त्यांचं वेट असते ते सुद्धा इथे दिलेलं आहे. यानंतर मित्रांनो इथे mRNAचं सुद्धा तसं दिलेलं आहे tRNAचं सुद्धा दिलेलं आहे आणि मित्रांनो इथे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे की जे वेट असतं त्यावर आणि पर्सेंटेज असते त्यावर तर यामध्ये सर्वात जास्त वेट असतो तो mRNAचं त्यानंतर RNAचं आणि त्यानंतर tRNAचं. यासोबतच जो पर्सेंटेज असतो तो सुद्धा tRNAचा सर्वात जास्त RNAचा खूप जास्त असतो त्यानंतर tRNAचा आणि नंतर mRNAचा. यानंतर मित्रांनो अजून तुम्ही इथे बघू शकता मी काही अंडरलाईन केलेले आहेत त्यासुद्धा तुम्ही एक वेळेस बघून घ्या आणि तुमच्या बुकमध्ये वाचून जा. यानंतर मित्रांनो जो इम्पॉर्टंट पॉईंट येते तो म्हणजे ओव्हल हायपोथेसिस ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की कुठल्या पेअरिंगसोबत कुठलं काय असते
त्यानंतर मित्रांनो एक जो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न येतो तो आहे म्हणजे आपला सेंटर डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिसवर. यावर वारंवार जसे तसा या फ्लोचार्टच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो, हे सुद्धा तुम्ही एक वेळेस बघून जा. त्यानंतर मित्रांनो ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सक्रिप्शन डेफिनेशन सुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर मित्रांनो कॅपिंग स्लायसिंग आणि टेलिंग सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि यावर सुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आले होते, ते सुद्धा तुम्ही एक वेळेस चांगल्या रीतीने करून जा. त्यानंतर मित्रांनो आपलं जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे द प्रोसेस इन्व्हॉल्विंग इन प्रोटीन सिंथेसिस, ते सुद्धा तुम्ही इकडेच करून जा. आणि यासोबतच मी काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स देतो व्हिडिओच्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की ट्रान्सलेशन जे प्रोसेस असते ती कशी होते, काय होते, त्यांचे काही ॲनिमेशन्स केलेले आहेत दुसऱ्या यूट्यूब चॅनल्सनी, ते सुद्धा तुम्ही इकडेच बघून जा, जेणेकरून तुम्हाला इझिली ते समजून जाईल. त्यानंतर मित्रांनो जो वारंवार प्रश्न विचारला जातो ते आहे म्हणजे आपल्या लायकोपेरॉनवर. मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे की जे प्रायमेज आहे, बीटा गॅलेक्टेसेज आहे आणि ट्रान्स ॲसिटेलेज आहे, ते सुद्धा कशाला यूज होते, त्याचेसुद्धा प्रश्न वारंवार येतात. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक छोटासा फ्लोचार्ट केलेला आहे, तुम्हीसुद्धा तुमचा करू शकता आणि समजून जाऊ शकता. मित्रांनो इथे जो इम्पॉर्टंट पॉईंट आणि गेल्या वर्षीसुद्धा ज्यावर प्रश्न आला होता तो आहे म्हणजे रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ अप्रॉक्सिमेटली 65% ऑफ आर एन ए 35% ऑफ प्रोटीन. हा जसाच्या तसा पेटीन क्वेश्चन गेल्या वर्षी एक्झाममध्ये आला होता. आणि मित्रांनो यासोबतच इथे आपल्याला गेल्या वर्षी आय जीनवर सुद्धा प्रश्न आला होता आणि मी तुम्हाला पहिलेसुद्धा सांगितलेलं आहे, जितके पण बोल्ड आणि अंडरलाईन किंवा बोल्ड आणि जे ब्रॅकेटमधले शब्द आहेत ते तुम्ही सोडू नका, कारण काय त्यावरच प्रश्न येतात मॅक्सिमम टाईम असं मी बघितलेलं आहे. हा माझा एक पर्सनल थॉट आहे आणि ते मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते तुम्ही चांगल्या रीतीने करून जा. मित्रांनो जसं की आपण आपल्या गेल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये जीन्समध्ये बघितलं होतं, तर तुम्हाला इथे हेलिकेज, प्राइमेज, डी एन ए पॉलिमरेज, टोपो आयसोमरेज असे काही एन्झाईम्स आहेत, त्यांचे जे फंक्शनल्स आहेत ते तुम्ही नीट प्रमाणे करून जा, कारण की वारंवार आपल्या एक्झाम्समध्ये याच एन्झाईम्सवर प्रश्न आलेले आहेत आणि पुढे सुद्धा येण्याची आशा आहे. त्यानंतर मित्रांनो आपला जो आपला तिसरा जो आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये मित्रांनो तुम्हाला साई सांगायचं झालं तर तुम्हाला इथे थोडेसे सायंटिस्टचे नावं लर्न करावे लागणार, नाही केले तरी चालून जाणार. आणि यासोबतच तुम्ही इथे जितकं अंडरलाईन बघू शकता ते एक वेळेस तुम्ही करून जा. त्यानंतर मित्रांनो इथे जो आपला रिस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस जे एन्झाईम्स आहे त्यावर वारंवार दोन्ही वर्ष प्रश्न आले होते, तर मी तुम्हाला आशा करतो की यावर्षीसुद्धा येणार आहे आणि ते तुम्ही चांगल्या रीतीने करून जा. इथे तुम्ही बघू शकता इथे टूल यूज्ड आणि एन्झाईम्स असं लिहिलेलं आहे. इथे जो हा पूर्ण पॅरेग्राफ आहे तो तुम्ही एक वेळेस वाचून जा. यानंतर मित्रांनो आपली जी प्रोसेस आहे ती सुद्धा तुम्ही वाचून जा, कारण की कुठे काय होते, स्टिकी एंड्स कशाला म्हणतात यावर सुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता. मित्रांनो जसं तुम्ही इथे अंडरलाईन बघू शकता, इथे तुम्ही सगळे एक वेळेस तुमच्या मोबाईल किंवा मोबाईलमध्ये इथे पॉज करून इथे तुम्ही बघून घ्या आणि तेच तुम्ही एक वेळेस वाचून सुद्धा जा. इथे तुम्ही जसं बघू शकता यामध्ये खाली आपल्याला सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द थेरॅपेटिक प्रोडक्ट्स मेड बाय द रिकॉम्बिनंट डिएटिक टेक्नॉलॉजीवर सुद्धा प्रकारे गेल्या वर्षी प्रश्न आले होते. तुम्ही इथे बघू शकता इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स आणि काय काय हॉर्मोन्स आहेत, ते इथे तुम्ही एक वेळेस वाचून जा. नाहीतर मित्रांनो एक इम्पॉर्टंट प्रश्न आला होता तो आहे म्हणजे झायमेजवर, की असा एक प्रश्न आला होता की कुठल्या प्रकारचा जो आपला एक जम्पिंग जीन्स असतो आणि कुठल्या यामध्ये डिस्कवर झाला होता तर त्याचा आन्सर झायमेज होतं, त्याला आपण मेजसुद्धा असं म्हणतो. त्यानंतर मित्रांनो प्लाझमिट हे असे इम्पॉर्टंट चॅप्टरचा कॉन्सेप्ट आहे, तो बार बार विचारला जातो, तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की हे तुम्ही प्लाझमिटचा कुठल्याच प्रकारचा काही सोडू नका. त्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी या लायटिक सायकलवर सुद्धा प्रश्न आले होते आणि 2017 पेपरमध्ये जो क्वेश्चन आला होता तो सी ई टीवर म्हणजे M30 जो आपला जो बॅक्टेरियो फाज आहे तर त्याचा कुठल्या प्रकारचा फाज आहे ते विचारले गेलं होतं आणि ज्याचं आन्सर सिंगल स्ट्रेंड DNA असं SS DNA असा एक आन्सर आलं होतं. तुम्ही मित्रांनो जसं बघू शकता इथे पूर्ण ही सायकल तुम्ही इम्पॉर्टंट आहे आणि ही सुद्धा तुम्ही एक वेळेस करून जा. यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी हा प्रश्न आला होता की जो आपला प्रोटीन आपला जो आपला बॅक्टेरियोफाज व्हायरस असतो त्याने एक वेळेस अगर कशा बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं तर आणि त्यानंतर जो त्याचं प्रोटीन कोट राहते, इथे जसं तुम्ही इथे बघू शकता इथे जे घोष्ट लिहिलेलं आहे त्यावर सुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता. नंतर मित्रांनो इथे सुद्धा येतं इट इज अचीव्ह बाय अन एन्झाईम
कॉल्ड एंडोलायसिन. तर मित्रांनो, हे जो व्हायरस आहे हा कशा प्रकारे त्याचे व्हायरस सोडतो त्यावर इथे एन्झाईम दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर मित्रांनो, जे आपले इथे नॉमनक्लेचर आहे ते सुद्धा तुम्ही करून जा, कारण काही इथे तुम्हाला विचारला गेलेलं आहे की कुठल्या प्रकारचा फाजवर कुठले नॉमनक्लेचर अप्लिकेबल होते किंवा त्याचे रूल्स काय आहेत, ते सुद्धा तुम्ही इकडेच इथून वाचून जा. त्यानंतर मित्रांनो, जे प्रिपरेशन अँड क्लोनिंग ऑफ अ डी एन ए लायब्ररी आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जे जिनेमिक लायब्ररी आणि सी डी एन ए लायब्ररी असा एक दोन कॉन्सेप्ट आहेत, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये तुम्ही पूर्ण वाचून जा, कारण काही यामधले काही विचारू शकतात तर आपण इथे काही सांगू नाही शकत की हे इम्पॉर्टंट आहे की ते इम्पॉर्टंट आहे. नंतर मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पी सी आर मशीन किंवा ज्याला आपण जीन ॲम्प्लिफिकेशनसुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, इथे पी सी आर म्हणजे ते सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न येतात. तो गेल्या वर्षी डिनॅच्युरेशनमध्ये आला होता की कोणत्या डिग्रीवर डिनॅच्युरेशन चालू होते, तर यावर एक प्रश्न आला होता. ती ही प्रोसेस तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि गेल्या वर्षी यावरसुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आला होता, तो म्हणजे की कुठला एक थर्मोबाईल डी एन ए पॉलिमरेज आहे, त्याचा ॲन्सर जे होतं थर्मॅटिकस ॲक्वॅटिकस असं आहे, आणि ते सुद्धा गेल्या वर्षीसुद्धा विचारला गेला होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हे जो पी सी आरचा कॉन्सेप्ट आहे हा पूर्ण वाचून जा. त्यानंतर मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजीजमध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तो आहे म्हणजे आपला जो ॲग्रिकल्चर बीटी क्रॉप्स आहेत त्यावर. तर मित्रांनो, इथे बघू शकता, इथे एक गेल्या वर्षी प्रश्न आला होता की जे इन्सेक्टच्या गट्समध्ये असं काय असते की ज्यांनी आपला जे कॉन्सेप्ट आहे त्याला ग्लॉल ट्युमर होतात आणि ते मरून जातात. तर त्यांचं तुम्ही बघू शकता, इथे अल्कलाईन पी एच आहे, इथे खूप सारे ऑप्शन्स होते जसं की ॲसिडिक पी एच, न्यूट्रल पी एच आणि अल्कलाईन पी एच. तर त्याचासुद्धा एक प्रश्न मागच्या वर्षी आला होता. यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी जितके अंडरलाईन केलेले पॉईंट्स आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत, आणि ते सुद्धा इकडेच तुम्ही बघून घ्या. इथे क्रायजिन्सवर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, बायोपेटेंट्स काय असतात आणि ते कशासाठी यूज होतात त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या इम्पॉर्टंट चॅप्टर नंबर 4 आलेलो आहे, जो आहे फोटोसिंथेसिस. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याकडे काही अंडरलाईन पॉईंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही इकडेच बघून जा. त्यानंतर मित्रांनो, जो आपल्या रॉबर्ट हिलचा जो एक्सपेरिमेंट होता त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न आलेले होते. 2017 याच्यावर प्रश्न आलेले होते. नंतर मित्रांनो, जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपला क्लोरोप्लास्टचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते इकडेच करून जा, कारण का ते वारंवार विचारलं जाते. त्यांचे पूर्ण जे लेंटेन ब्रेथ आहे ते सुद्धा करून जा, आणि जितके पण आपले क्लोरोप्लास्ट्रोमा ग्रॅना कशाला म्हणतात, काय असते ते सुद्धा तुम्ही इकडेच बघून जा. आणि मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्याला कॉन्ट्राझोन्सवर प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर मित्रांनो, जे फार इम्पॉर्टंट आहे ते आहे म्हणजे क्लोरोफिल टाइप्स ऑफ क्लोरोफिल किंवा आपण इथे टाइप्स ऑफ फोटोसिंथेसिस पिगमेंट असं त्याला सुद्धा म्हणू शकतो. इथे जो मी जसं बघू शकते, इथे क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए चे कुठला कलर असतो ब्लू ग्रीन, आणि त्यामध्ये त्यानंतर क्लोरोफिल बी त्याचा जसा कलर असतो येलो ग्रीन, हे सुयावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. गेल्या वर्षी मित्रांनो, कॅरोटोनाइड्सवर प्रश्न आले होते, ज्यावेळेस कॅरोटोनाइड्समधून आपल्याला झॅन्थोफिलवर प्रश्न आला होता की झॅन्थोफिल हा जो आहे त्याचा कलर काय असतो, असा एक प्रश्न आला होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक हे करतो, रिक्वेस्ट करतो की याला तुम्ही सोडू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे सुद्धा एक ते हे होतं की क्लोरोफिल अँड क्लोरोफिल बी शोज मॅक्सिमम ऍब्झॉर्प्शन इन ब्लू वॉलेट अँड रेड रिजन, यावरसुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता. यानंतर मित्रांनो, इथे जसं बघू शकता, इथे काही अंडरलाईन पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इकडेच करून जा. यानंतर तुम्ही हे सुद्धा करून जा की जी आपली रेडची वेवलेंथ काय असते आणि ब्लू किंवा वॉलेटची जी इथे वेवलेंथ आहे ती काय पकडल्या जाते. यानंतर मित्रांनो, रोल्स ऑफ पिगमेंट सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. नंतर मित्रांनो, जे आपली सायकल चालू होतात जे म्हणजे पी एस वन एट पी एस टू फोटोसिंथेसिस वन फोटोसिंथेसिस टू, त्यासुद्धा सायकलमध्ये जे इम्पॉर्टंट चीज आहेत त्या म्हणजे ही डायग्राम. या डायग्राममध्ये तुम्ही जितके पण दिलेले पॉईंट्स आहेत ते सर्व वाचून घ्या, कुठल्या स्टेपवर कुठले इलेक्ट्रॉन किंवा कुठले ए डी बी आणि आय पी जे इन्कॉर्पोरेट होतात आणि त्यांचे ए टी बी फॉर्मेशन होते ते सुद्धा तुम्ही वाचून जा. कुठल्या प्रोसेसवर एन ए डी पी हे एन ए डी पी टूमध्ये कन्वर्ट होते, कुठल्या प्रकारचं हायड्रोजन आयन कुठून येते हे सुद्धा तुम्ही इकडेच वाचून जा. आणि यामध्येच जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इथे हा जो इथे छोटासा एक मी बॉक्स बनवला आहे हा फार इम्पॉर्टंट आहे, कारण की यामध्ये हर
हर एक प्रश्न म्हणजे हर एक वर्षी प्रश्न विचारला जातो की आपले जे फोटोसिंथेसिस असतात त्या पिगमेंटमध्ये किंवा त्याच्यामध्ये कुठले जे एलिमेंट्स यूज होतात किंवा कुठले आयन्स असे येतात जे यूजफुल असतात ते म्हणजे मॅग्नेशियम कॅल्शियम आणि क्लोराईड आयन्स हे इम्पॉर्टंट फोटोसिंथेसिस ऑफ वॉटरमध्ये काम करतात आणि ते बारंवार विचारल्या जातात. तर मित्रांनो इथे जितके प्रकारचे रिएजंट्स आणि याच्या मधातले जे पण इथले पॉईंट्स असतात ते एकही सोडू नका आणि यासोबतच कुठल्या स्टेपवर कुठलं काय प्रोसेस होते ती सुद्धा सोडू नका. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही इथे बघू शकता इथे गेल्या वर्षी आपल्या फेरोटॉक्झिनवर सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. आणि मित्रांनो इथे जो इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे इथे की आपल्याला एका ग्लुकोज मॉलिक्युलला किती एटीपी आणि किती एडीपी लागतात ते सुद्धा गेल्या वर्षी विचारलं गेलं होतं. मित्रांनो इथे तुम्ही जर बघू शकता इथे आपल्याला एका ग्लुकोज मॉलिक्युलला 18 ATP आणि 12 ADP मॉलिक्युल्स असे लागतात. तर मित्रांनो एवढा जो पार्ट आहे हा फार इम्पॉर्टंट आहे आणि हा तुम्ही स्किप बिलकुल नाही करायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो जी आपली लाईट इन्व्हेंटन रिॲक्शन किंवा त्याला आपण डार्क रिएक्शन किंवा केल्विन मेल्विन सायकलसुद्धा म्हणतो ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे कारण की यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आला तो आहे म्हणजे की इथे सर्वात पहिला जो प्रोडक्ट आहे तो काय बनते आणि तो स्टेप म्हणजे इथे जसं तुम्ही बघू शकता इथे आपल्याला जे 6CO2 येते आणि ते कशाने घेतलं जाते त्या प्रोसेसचं नाव काय त्यानंतर कुठला किती ADP आणि किती NADP यूज होतात आणि कुठल्या प्रकारचं त्यांचं प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे कारण की इथे वारंवार एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्या जातात. आणि यासोबतच मी इथे बघू शकता इथे जितके प्रकारचे जे रिएजंट्स किंवा इथे जितके प्रकारचे आयन्स अवेलेबल आहेत यूजफुल होतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे कारण काय ते बारंवार विचारल्या जातात. त्यानंतर मित्रांनो जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते म्हणजे C3 प्लांट्सचा आणि तो पूर्णतः तुम्हाला पूर्ण वाचावा लागणार. त्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी फोटो रिस्पिरेशनवर प्रश्न आले होते की फोटो रिस्पिरेशन काय असते त्याने किती टक्के जे आपलं CO2 आहे ते आपल्या झाडांपासून लॉस होते. इथे जसं मी अंडरलाईन केलेलं आहे इथे 70% ऑफ कार्बन लॉस्ट बाय ऑक्सिजनेशन ऑफ RUP इज रिक्वायर्ड अँड बट 25% इज लॉस्ट अँड रिलीज ऑफ वन मॉलिक्युल ऑफ CO2. नंतर मित्रांनो क्रेन्स एनाटॉमी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे काही आपण एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा आपल्या बुकने एक्झाम्पल दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत जातात आणि ते तुम्ही इथे वाचून जा कारण काही वारंवार विचारल्या जातात आहे. नंतर मित्रांनो आपली जी C4 सायकल आहे ती सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो यानंतर एक प्रश्न तो आपल्या कॅम्पवर तर जरूर विचारला जाते तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ह्यासुद्धा पार्ट तुम्ही सोडू नका. मित्रांनो यासोबत सिग्निफिकन्स नाही वाचलं तरी चालणार पण तुम्ही जे फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस आहेत ते तर वाचायलाच पाहिजे कारण की त्यावरचं प्रश्न फार जास्त विचारल्या जाऊचे चान्सेस आहेत. मित्रांनो यानंतर जो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे रेस्पिरेशन. मित्रांनो या रेस्पिरेशनमध्ये तुम्ही बघू शकता इथे मी काही जसे अंडरलाईन केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इकडे वाचून जा. नंतर मित्रांनो वारंवार प्रश्न विचारला जातो आहे तो म्हणजे की आपल्याला किती ATP मॉलिक्युल्सवर किती किलो कॅलरी एनर्जी मिळते ते सुद्धा तुम्ही इकडे वाचून जा. नंतर मित्रांनो स्ट्रक्चर ऑफ ATP तर तुम्ही कसंच मिस नाही करायला पाहिजे कारण की त्यावरसुद्धा प्रश्न विचारल्या जातात. यानंतर मित्रांनो इथे एरोबिक आणि एनरोबिकचा जे इथे कॉन्सेप्ट दिलेला आहे तो सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यावरसुद्धा प्रश्न विचारले जातात. इथे तुम्ही बघू शकता इथे मी काही अंडरलाईन्स केलेले आहे ते सुद्धा तुम्ही इकडेच वाचून जा. नंतर मित्रांनो जे आपला ग्लायकोलायसिस पाथवे आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण EMP पाथवे सुद्धा म्हणतो. त्यामध्ये मित्रांनो फारशा मित्रांनो असं होते की भाई एवढा मोठी प्रोसेस आहे कशी वाचावी काही इम्पॉर्टन्स आहेत का यामध्ये. तर मित्रांनो ही पूर्ण प्रोसेस इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप वाचली तर काही मोठी नाही आहे तर तुम्ही इथला इझिली करू शकाल. गेल्या वर्षी मित्रांनो इथे जो आपला क्लिवेजवर प्रश्न आला होता की फ्रुक्टोज 1-6 डायफॉस्फेटवर असा केल्यानंतर त्याला क्लिवेज केल्यानंतर त्याला कुठला मॉलिक्युलमध्ये किंवा काय त्याच्यावर बाय प्रोडक्ट आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. मित्रांनो यामध्ये या सर्व रिएक्शनमध्ये जे पण इथले रिएजंट्स किंवा जे मीनवाईल आपले काही एजंट्स असतात जे लागतात तुम्हाला प्रोसेस कंप्लीट व्हायला ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ते सुद्धा तुम्ही चांगल्या तरीकेने वाचून झाला पाहिजे. नंतर मित्रांनो क्रेप सायकलच्या पहिले जे ॲसॅलेशन ऑफ पायरुवेट आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नंतर मित्रांनो क्रेप सायकल सुद्धा फार मोठी आहे आणि हार्ड आहे पण ते त्यालासुद्धा काही आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे ते सुद्धा आपल्याला वाचून जावे लागणार. नंतर मित्रांनो तुम्हाला जे आठवण ठेवायची युक्त गोष्ट आहे ते म्हणजे जे एका क्रेप सायकलसाठी आपल्याला 3H2+6CO2 लागतो आणि त्यासोबत अगर दोन जर सायकल कंप्लीट झाली तर आपल्याला 6NADPH2+2FADPH2+2ATP असे आपल्याला लागतात. हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो हीच आपली क्रेप सायकल आहे. यानंतर मित्रांनो जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे ETS किंवा आपल्याला इलेक्ट्रॉन टर्मिनल ऑक्सिडेशन सायकल किंवा आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणतो ती आपली फायनल प्रोसेस आहे या पूर्ण चॅप्टरमधली. आणि त्यामधला जो इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्यामध्ये तो फार इम्पॉर्टंट पॉईंट्स नाही आहेत पण यामध्ये वारंवार एक प्रश्न विचारला जातो की तो एक आखरी जो आपला या प्रोसेसमध्ये आहे ती सर्वात आखरी कुठला प्रोडक्ट किंवा कुठला एक कंपोनंट उचलला जातो त्याचा अँसर हमेशा ऑक्सिजन असतं की कुठला H2 हायड्रोजन आयन कशाने उचलला जातं त्याचा अँसर हमेशा ऑक्सिजन असतं. आणि यावर पेटंट क्वेश्चन 2 वेळा वर्षी लगातार आलेले आहेत.
यानंतर मित्रांनो जे इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये आपला जो इथे एनर्जी फ्लोचा जो डायग्राम आहे किंवा इथे आपलं एक छोटंसं टेबल इथे काढलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या सायकलमध्ये किती तुम्हाला एटीपी मिळतात, किती एक्सपेंड होतात आणि टोटल इटे सायकलमध्ये किती बनल्या जातात आणि टोटल ग्लायकोलिसिसमध्ये किती बनल्या जातात, कारण काय यांचे सर्वांचं अलग अलग चीज आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो जे फार इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रेस्पिरेटरी क्वेश्चन, कारण यावर जे प्रश्न आहेत ते वारंवार येतात. इथे तुम्हाला माहीत पाहिजे की जो आपला इथे जसं तुम्ही बघू शकता इथे जे आपलं इथे फॅट आणि प्रोटीनसाठी किती रेस्पिरेटरी क्वेश्चन असतो तिथे बघू शकता. रेस्पिरेटरी क्वेश्चन फॉर फॅट इज 0.7 आणि प्रोटीनसाठी 0.9 आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मित्रांनो यासोबतच गेल्या वर्षी आपल्याला यावर प्रश्न आला होता की की एनोरेबिक रेस्पिरेशनसाठी आरक्यू काय असते आणि त्याचा आन्सर इन्फिनिटी असा आहे. तर मित्रांनो असे काही पॉईंट्स होते जे आपल्या रेस्पिरेशनमध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहेत किंवा यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील. या बघितलेल्या सर्व चॅप्टर्समधून अगर सर्वात इम्पॉर्टंट आणि एक खास चॅप्टर आहे त्यामध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट्स. मित्रांनो हे एक फार हायली वेटेड चॅप्टर आहे, अगर तुम्ही तर गेला तर चांगल्या रीतीने कमी गेले तर तुमचे 10 ते 12 मार्क्स किंवा जे क्वेश्चन आहे ते नुसतं एका या चॅप्टरमधून येतात. तर मित्रांनो यामध्ये काही असे ठराविक प्रश्न जे वारंवार विचारले जातात, आपले 2018 सुद्धा याचे 10 प्रश्न आले होते आणि 2019 8 प्रश्न आले होते. तर यावर्षी सुद्धा असेच काही येण्याची अपेक्षा आहे. तर या चॅप्टरमध्ये जे आपल्याला इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत त्यामध्ये सर्वात पहिले जे इथे असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याचे जे इथे अपोमेक्सिस आणि एम्फीमेक्सिस असं लिहिलेलं आहे आणि त्याचे खाली काही आपले दोन प्रकारचे जे आपले सेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे पण आपले प्रकार आहेत जसे बडिंग झालं, त्यानंतर काही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन झाले ते सर्व तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यासोबत त्यांची जे जितके पण एक्झाम्पल आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे माहित पाहिजे. जसं इथे आपल्याला बायनरी फिशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये इथे दोन एक्झाम्पल दिलेलं आहे जसे की बॅक्टेरिया आणि अमीबा, त्यानंतर इन बडिंगचे काही एक्झाम्पल दिलेलं आहे जसं की ईस्ट. यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे अजून आपल्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी जो आपला काही प्रश्न होते ते ट्युबरस रूट्सवर आले होते आणि ते सुद्धा तुम्ही एक वेळेस चांगल्या रीतीने करून जा. मित्रांनो इथे जे दोन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येतात ते म्हणजे ॲस्पॅरागस आणि दहलिया. यानंतर मित्रांनो इथे सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्ही एक वेळेस करून जा. यानंतर मित्रांनो हा चॅप्टर तर पूर्णच इम्पॉर्टंट आहे पण यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण इथे सांगणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता काही अंडरलाईनमध्ये मी अवेअरनेसचे जे एक्झाम्पल्स आणि त्यांची काही पॉईंट्स दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या बुकमध्ये मार्क करून घ्या. यानंतर मित्रांनो लीफचे सुद्धा काही इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, मी तुम्हाला सजेस्ट करतो की एकही सुद्धा एक्झाम्पल तुम्ही सोडू नका, कारण काय ते वारंवार विचारल्या जातात. यानंतर मित्रांनो जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर म्हणजे स्ट्रक्चर्स ऑफ अँथर, कारण की मित्रांनो यामध्ये जसे तसे प्रश्न विचारले जातात तुम्ही बघू शकता. जे जे प्रश्न येऊ शकतात ते मी ते तुम्हाला तुमच्यासाठी अंडरलाईन केलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो ही डायग्राम सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरसुद्धा प्रश्न येतात. त्यामधून मित्रांनो गेल्या वर्षी जो प्रश्न होता तो आपल्या लेअर्सवर आला होता की जे आपले स्ट्रक्चर्स असते अँथरचं त्यामधले जितके पण लेअर्स असतात त्या त्यांची फंक्शन्स काय आहेत, त्यांचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथे विचारलं जाते. मित्रांनो गेल्या वर्षी जो आपल्याला प्रश्न आला होता तो एंडोथेलियमवर आला होता. यानंतर मित्रांनो गेल्या वर्षी याच्यावरसुद्धा प्रश्न आला होता की जे आउटर आपली जे एक्झाईन असते त्याला कशापासून बनवल्या जाते, जसं की स्पोरोपॉलिनपासून ते बनवल्या जाते, त्यासुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता. इथे तुम्ही जसं बघू शकता तुम्ही सर्व अंडरलाईन केलेलं आहे तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला ते इझिली तुम्हाला माहीत पडून जाणार. मित्रांनो हा चॅप्टर पूर्ण फार इम्पॉर्टंट आहे, कारण यावर मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्हाला पूर्ण 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात. यानंतर जे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे एक अँथ्रोपोस ओव्हुलचं जे स्ट्रक्चर आहे ते आणि जे जितके पण पार्ट्स आहेत त्यांचे काही काय फंक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहतात. मित्रांनो मागच्या वर्षी आपल्याला मायक्रोपायलवर आणि कॅरेझलिनवर दोन्ही याच्यावर प्रश्न आले होते. त्यानंतर मित्रांनो डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट सुद्धा तुम्ही इकडे वाचून जा, कारण की यावरसुद्धा हमखास प्रश्न येतात. मित्रांनो इथे जे आपल्याकडे पूर्ण डायग्राम आहे ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण की यामधून हमेशा 100% प्रश्न येऊ शकतात. यानंतर मित्रांनो जे आपल्याकडे टाइप्स ऑफ एजंट्स आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काही बायोटिक आणि अबायोटिक एजंट सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे काही मी थोडेसे अंडरलाईन केलेले पॉईंट्स आहेत ते तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरू शकतील. मित्रांनो यामध्ये जे बायोटिक एजंट्स आहेत त्यानंतर इथे जितके पण त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला मस्ट करायला पाहिजे, कारण की त्यावरच मॅक्सिमम वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यासोबत मित्रांनो मागच्या वर्षी जे आपल्याला होतं त्यावेळेस असं विचारलं होतं की काही फ्लावरचे कॅरेक्टरिस्टिक दिले होते जसे स्मॉल फ्लावर वर्सटाईल किंवा त्यासोबत जे पोलन ग्रेन्स असतात त्यांची साईज स्मॉल असते, ते पेलेलो असतात आणि त्यांची अगर समजा स्पाइकी अगर स्किन असली तर ते कोण्या यामधून कुठल्या एजंटनी ते डिस्पर्स होतात त्यावर सुद्धा प्रश्न येतात. मित्रांनो यामध्ये जितके पण एक्झाम्पल आहेत ते एकही स्किप करू नका, कारण की ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत. आणि सर्वात आखरी जे गेल्या वर्षी जो प्रश्न आला तो पार्थिनो कार्पीवर सुद्धा आला होता आणि त्यानंतर आपल्या रॅपोमॅक्सिसवर सुद्धा प्रश्न आला होता. तर मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हे सुद्धा तुम्ही वाचून जा, तुम्ही बघू शकता इथे काही अंडरलाईन्स केलेले आहेत त्या सुद्धा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत. मित्रांनो यानंतर जो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे सर्क्युलेशन. मित्रांनो 2018 आपल्याला सर्क्युलेशनवर 3 प्रश्न आले होते पण 2019 एक मॅजिक झाली आणि आपल्याला टोटल 7 प्रश्न आहे नुसतं सर्क्युलेशन या चॅप्टरवर विचारले गेले होते. हे कसं झालं का झालं हे तर त्याचं काही माहीत नाही, पण आपण मित्रांनो अगर इतकासुद्धा विटेज या चॅप्टरला आला तर आपल्याला या चॅप्टरला लीव केल्याने जाणार. त्यासोबतच मित्रांनो मी इथे इम्पॉर्टंट चॅप्टरचा काही एक व्हिडिओ बनवला होता त्याचीसुद्धा मी तुम्ही इथे जसं बघू शकता इथे वरती काय बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहीत पडून जाणार की कुठले इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि किती 2018 आणि 2019 किती वेटेजचं त्यांचं क्वेश्चन झालेले होते. यानंतर मित्रांनो आपल्या सर्क्युलेशनमध्ये जे आहे तर हा
पूर्णतः इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये आपण काहीच मिस नाही करू शकत, कारण की जसं बघू शकता इथे काही अंडरलाईन पॉईंट्स आहेत, तसं तुम्ही एक वेळेस बघून घ्या. आणि मित्रांनो, हे जशा तसे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहीत पाहिजेत. मित्रांनो, यानंतर प्लाझ्मावरसुद्धा गेल्या वर्षी प्रश्न आला होता की प्लाझ्माचे कंटेंट्स काय असतात. नंतर मित्रांनो, इथे RBC आणि ल्युकोसाइटसुद्धा WBC ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, ही जी डायग्राम आहे यावरसुद्धा प्रश्न आले होते आणि हे रॅन्डम कुठल्याही वर्षी विचारले जातात. यानंतर मित्रांनो, तुम्हाला ब्लड कोएग्युलेशन काय असते तेसुद्धा माहीत पाहिजे. इथे तुम्ही जसं बघू शकता, इथे मी एक छोटासा माझा फ्लो चार्ट बनवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे काय काय प्रोसेस होते. जसं की तुम्हाला इंजुरी झाल्यानंतर तर थ्रोम्बोप्लास्टिन येतात, थ्रोम्बोप्लास्टिन थ्रोम्बिन थ्रोम्बोकायनेस ते सिक्रेट करतात इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम. त्यानंतर थ्रोम्बिन येते, त्यानंतर थ्रोम्बिननं तुमचे ब्लड क्लॉट्स बनून जातात आणि त्यानंतर तुमचं थ्रोम्बिनमध्ये प्रोथ्रोम्बिन फ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होते आणि प्रोथ्रोम्बिन त्यानंतर फायब्रिनोजेनला बोलावते आणि त्यानंतर तुमचे फायबर बनून तुमचा क्लॉट होते. हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे किती मिनटात होते, 2 ते 8 मिनटात होते. तर मित्रांनो, हे सर्व जे आहेत जसे जसेच्या तसे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. नंतर मित्रांनो, जे आपल्या हार्टचे जे जितके प्रकारचे त्याच्या लेअर्स असतात त्यासुद्धा माहीत पाहिजेत. नंतर मित्रांनो, जे चेंबर्स आहेत की कुठला थिकेस्ट चेंबर आहे, कुठला थिनेस्ट चेंबर आहे, कुठला बिगेस्ट चेंबर आहे, कुठला स्मॉलेस्ट चेंबर आहे, ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. नंतर मित्रांनो, पेसमेकरवर सुद्धा काय मागेल्या वर्षी प्रश्न आले होते, बंडल हिसवरवर सुद्धा प्रश्न आले होते. नंतर मित्रांनो, हे जे ECG प्रश्न येतात हे तर कधी कधी कुण्या वर्षी बघितल्या जातात आणि कधी कधी नाही सुद्धा येत. तर मित्रांनो, हे तुम्ही एक वेळेस बघून घ्या. नंतर मित्रांनो, ब्लड प्रेशर असते त्यावर तर 100% तर नाही पण येऊ शकतात, ते सुद्धा तुम्ही एक वेळेस बघून जा की मिनिमम सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर काय असते ते सुद्धा एक वेळेस बघून घ्या. मित्रांनो, हा असा छोटासा चॅप्टर होता. यानंतर आपण मित्रांनो, जो आपला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मित्रांनो, गेल्या वर्षीसुद्धा हे जे 7 प्रश्न विचारले होते आणि 2018 6 प्रश्न आले होते. तर मित्रांनो, यालासुद्धा आपण मिस किंवा स्केप नाही करू शकत. मित्रांनो, हा थोडा चॅप्टर TDS आणि हार्ड आहे समजासाठी, पण अगर तुम्ही जर याच्या याला जर कॉन्सेप्च्युअल केलं तर हा आणि तुम्ही याचे जर शॉर्टकट बनवून जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर हा चॅप्टर फार इझीसुद्धा आहे. जसं की तुम्ही ते बघू शकता, आपल्या जे ब्रेन्सच्या लेअर्स असतात त्या इथे दिलेल्या आहेत आणि त्यांचा मी एक माझ्यासाठी एक शॉर्टकट तरीका होता, तो म्हणजे डॅप म्हणून मी इथे येते त्यांना आठवण ठेवत होतो. तसेचसुद्धा तुम्हीसुद्धा याचे काही शॉर्टकट बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला इझिली ते डाऊन तुमच्या दिमागात बसून जाणार. त्यानंतर मित्रांनो, इथे जे आपले एन्सेफलॉनचे जे पार्ट्स असतात तिथे फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि त्यांच्यासोबतच त्यांचे जितके पण पार्ट्स आहेत ऑल फॅक्टर लोब्स सेरेब्रम डॅन्सेफेलॉन, त्यानंतर इथे सगळे पार्ट्स आहेत तेसुद्धा तुम्ही बघून घ्या कुठल्या पार्ट्समध्ये काय होते ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर मित्रांनो, स्पायनल नर्व्ज आणि क्रॅनियल नर्वसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की आपल्या क्रॅनियल नर्वचे जे पेयर्स असतात त्या 12 पेयर्स असतात आणि स्पायनलच्या 31 पेयर्स असतात. तर मित्रांनो, इथे सुद्धा फार इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, इथे मी सगळे अंडरलाईन केलेले आहेत, ते एक वेळेस तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये तरी एवढंच होतं आणि यानंतर जो त्याचा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तो आहे म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स. तर मित्रांनो, इथे मॅक्सिमम वेळेस तर आपल्याला हॉर्मोन्स विचारल्या जातात आणि त्यासोबतच त्यांचे जे जितके प्रकारचे डिसीज किंवा काही ॲबनॉर्मॅलिटीज होतात त्यासुद्धा इथे विचारल्या जातात. जसं की आपल्याला इथे विचारला जाणार आहे की ग्रोथ हॉर्मोन अगर एक्सक्रीट झाला किंवा आपला जास्त जर आपल्या शरीरात झाला तर आपल्याला कुठला डिसीज होतो, किंवा अगर तो जर अडल्टमध्ये झाला तर कुठला होतो आणि चाइल्डहूडमध्ये झाला तर कुठला होतो, अशाच प्रकारचे काही प्रश्न विचारतात. हे तुम्ही तसं बघू शकता, इथे मी सगळं अंडरलाईन केलेलं आहे आणि ते फार इम्पॉर्टंट आहे आणि ते कंटिन्यूअस आपल्या एक्झाममध्ये विचारले जातात. मित्रांनो, यांचा जो विचारण्याचा फॉर्मॅट आहे जो जसाच्या तसा असतो. मित्रांनो, इथे मग आपल्याला नुसतं काही हॉर्मोन्स दिलेले असतात आणि त्याच्यासोबत त्यांचे रिलेटेड डिसीज दिलेले असतात. जसे ते आपल्याला जसेच्या तसे बुकमधून येतात, फक्त तुम्हाला गरज आहे ते तुम्हाला सर्व हॉर्मोन्स लर्न करायचे आणि त्यांचे डिसीज आणि कुठल्या प्रकारचे आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहतात. अगर मित्रांनो, एवढं जर तुम्ही करून गेले तर तुम्ही या चॅप्टरवर मास्टरी करून घेणार. मित्रांनो, मी इथे काही अंडरलाईन्स केलेले आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि तुमच्या कॉपीमध्ये किंवा आपल्या तुमच्या बुकमध्ये सुद्धा तुम्ही इथे अंडरलाईन्स करू शकता ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते. हा तर आपला एक व्हिडिओ होता जो आपण 9 चॅप्टर्स कन्सिडर केले होते. यामध्ये जे सर्व चॅप्टर्स होते जे तुम्हाला हायेस्ट वेटेज किंवा तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स देऊन जात होते तेच आपण या
व्हिडिओ मध्ये कन्सिडर केले. यानंतर मित्रांनो काही येणाऱ्या टाइम मध्ये आपण ते सुद्धा चॅप्टर घेणार आहोत, जे आपल्या बाकी जे सुद्धा आहे ते थोडं कमी वेटेजचे आहेत पण ते सुद्धा तुम्हाला मार्क्स देऊन जातात. त्यावर सुद्धा आपण लवकरच आपला याच व्हिडिओचा पार्ट टू सुद्धा घेऊन येणार आहोत. मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला जरूर काही कामाचा वाटला असणार. त्या व्हिडिओला प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, अशा सीईटी रिलेटेड टॉपिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. धन्यवाद.